उड्या मारत नाचताना नाचत येत असताना जगाला काय सांगू लागला, हात वरती करून सांगत होता, काय सांगत होता, अरे अल्लाह खुदा पीर एकच आहे, माझा बाळूबाबा आणि विठ्ठल पांडुरंग वेगळा नाही, अरे जगातील सर्व देव बोंबलत जातील आणि माझ्या बाळूबाबांचा जगात झेंडा लागल, हे बापू कलावंत सांगितलं, आपण नाही म्हणायचं बघा त्यांनी म्हणले, हे ग्रंथात लिहिलंय मला, मी सांगतोय दुसरं देव बोंबलत जातील आपली ताकद नाही, हे बापू कलावंतर सांगितलंय, माझ्या मामांचा जगात झेंडा लागल। मग हे घडल्यानंतर बापू कलावंत मुसलमानाचा होता, पण हे घडल्यानंतर कपाळ भरून भंडारा लिहायला लागला, काय मुसलमान समाजाचा बापू कलावंत कपाळ भरून भंडारा लिहायला लागला, ऐका माझ्या बाळूबाबांनी धनगराच्या कुळात अवतार घेतला, मग काय नुसत्या धनगराचा जर उद्धार केला का, अजिबात जात धर्म काहीच बघितलं नाही, माझ्या बाळूबाबांनीच नाही सर्व साधू संतांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, अजिबात कुणीच मतभेद केला नाही, अरे आपण मतभेद करतोय ते आपण करतोय, म्हणून त्या बापू कलावंतांना आनंदानं हे कृत्य केलं आणि बाळूबाबांनी माझ्या जात धर्म भेद अजिबात मानला नाही, म्हणून काय सांगितलं स्वरात्मा, हे जात धर्म भेद भाव नाही कधी मानला, जात धर्म भेद भाव नाही कधी मानला, कपाळ म्हणून भंडारा लावत होता आणि मामांना जात धर्म अजिबात मानला नाही, म्हणून तुकोबाने सांगत माझ्या बाळूबाबा सारख्याचा संतांचा जगासाठी दुसऱ्यासाठीच अवतार असतो, अवतार तो माझा राया राया राया।